पूर्व विधायक तुकाराम काते के घर पर माघी गणपति उत्सव मनाया गया जिसमें भारी संख्या में लोगों ने भगवान गणपति बप्पा का दर्शन लिया जिसमें गणपति बप्पा के विराजमान होने पर पूर्व विधायक तुकाराम काते सभी आए हुए लोगों का आभार व्यक्त किया और सभी लोग सुख शांति से रहे इसकी प्रार्थना की गणपति गन, गन, जी का आज जन्मदिन है गणपति का आ, तो हर साल हम लोग गणपती का जन्मदिन मनाते हैं हालांकि की मन्नत का गणपती आहे मराठीमध्ये बोलतात आमचा नवसाचा गणपती आहे आणि नवसाचा गणपती असल्याकारणाने दीड दिवसाचा गणपती आम्ही आणतो आणि आपली काय मनोकामना असतो असतात त्या आपण बोलल्यानंतर आपली पुरी होतात आणि अशी आमची मनोकामना पूर्ण झाली आहे म्हणून माझा मुलगा गणेश यांनी तेव्हा माझ्या माझे बाबा आमदार व्हायला पाहिजेत म्हणून देवाला प्रार्थना केली होती आणि आज ती ते त्याऐवशी ते त्यांनी आणलं होतं तेव्हापासून आता सतत गणपतीचं ते आगमन करतो आपण सर्वांनी आमच्या घरातल्या कुटुंबाने आमच्या मित्रमंडळाने आणि सर्व आमच्या सोसायटीच्या लोकांनी सर्वांनी लोका सर्वा दर्शन घेतलं देवाचं अजूनही आहेत मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या सर्व इथल्या रहिवाशांना माझ्या सर्व मतदारांना आणि रविवाशी आमच्या इथल्या सोसायटीच्या लोकांनाच चांगले दिवस येवो सुख समृद्धी लाभो अशी देवाकडे प्रार्थना करतो okay. आता गणपती बाप्पाला एवढं सांगतो की जसं आहे तसं राहू द्या म्हणजे जरी काही लोक गेले असतील तरी काय आम्हाला फरक नाही गणपती बाप्पाचा आशीर्वाद आम्हाला आहेच आहे आणि गणपती बाप्पाला माहिती आहे कसं काय करायचं मुंबईमध्ये जर शिवसेना जिवंत राहिली नाही आहे तर किती लोकांचं मरण होय हे आम्ही समोर डोळ्याने पाहिलेलं आहे एटी टूची राईट म्हणा नाईन्टी टूची राईट म्हणा या राईटमध्ये जर शिवसेना नसती तर मुंबईमध्ये मोजकीच माणसं राहिले असती बाळासाहेबांच्या कृपेने मुंबई चांगली आहे मग सर्व आमच्या मतदारांना खास करून मराठी लोकांना आणि जे लोकं आहेत शिवसेना मानणारे त्यांना माहीत आहे की शिवसेना जिवंत राहिली पाहिजे तरच आमच्या मुंबईमध्ये आमचं जगणं चांगलं होईल मग गणपती बाप्पाला सर्व माहीत आहे की कसं राहायला पाहिजे हिंदूंचे सण कसे साजरा करायला पाहिजे हे देवाला माहिती आहे तर होणार चांगलंच होणार काय कोण गेलं काय आम्हाला काय फरक पडत नाही आमचं आहे ते आहे जसं आता तुम्हाला गादीसाहेबांनी सांगितलं हे आमचं सा नवसाचा गणपती आहे बाबांसाठी नवस केला होता आणि त्याकरिता आम्ही विघ्नहर्ता दर टायमाला दरवर्षी आम्ही ते आणतो तर हीच इच्छा आहे विघ्नहर्ताकडे की जे काही विघ्न आहेत पक्षावर म्हणा किंवा कोणा कार्यकर्त्यांवर किंवा नातेवाईकांवर सगळे विघ्नहर्ता गणपती योगात तू घेऊन जा तुझ्यासोबत आणि सगळ्यांना सुख शांती समृद्धी दे हीच इच्छा माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सायन्स सोनाबट्टी इथे सुरू आहे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा आज नाही तर कधीच नाही एकेचाळीस लाखांपासून चौसष्ट लाखांपर्यंत सर्व करा सही सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीएन एन न्यूज को सब्सक्राइब पल -पल खबर से हर पल बा खबर